महाराष्ट्र विधानसभेने पाठवलेल्या हक्कभंग नोटीस प्रकरणी पत्रकार अर्णव गोस्वामींना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय. हक्कभंग प्रकरणी अर्णव गोस्वामींना अटक न करण्याचे निर्देशही कोर्टाने विधानसभेला दिलेत. त्यामुळे सध्या तरी अर्णव गोस्वामींना दिलासा मिळालाय. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी गोस्वामींना पाठवलेलं गोपनीय कागदपत्र कोर्टात सादर केल्याबाबत विधानसभा सचिवांनी पत्र पाठवून विचारणा केली होती. यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठानं तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. तसंच सचिवांनी असा प्रश्न विचारलाच कसा असा संतप्त सवाल सरन्यायाधीशांनी केला. तसंच कोर्टानं सचिवांविरोधात न्यायालयाच्या अवमानासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोस्वामींचे वकील ॲडव्होकेट हरीश साळवे यांनी कोर्टानं या पत्राची सुमोटो दखल घेण्याची विनंती केली होती. Show me.